मुंबईमधील बोरीवली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने आतापर्यंत 56 हून अधिक दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या मुख्य चोराला अटक केली आहे. या बदमाश चोराने स्टॅटिस्टिक सायन्स मधून MSc केले आहे. मात्र मुंबई आणि गुजरातमध्ये त्याने आतापर्यंत शेकडो दुकानांमध्ये चोऱ्या केल्या आहेत. दरम्यान चोर दर गुरुवारी रात्री 5 ते 6 दुकानात चोरी करण्यासाठी अहमदाबादहून मुंबईत यायचा आणि यानंतर खासगी वाहन पकडून अहमदाबादला परतायचा. बोरीवली पोलिसांनी त्याच्याकडून कटर, रॉड, पाईप, स्क्रूड्रायव्हर, कातवनी जप्त केली आहे. बोरीवलीतील दुकानांमध्ये चोरीचे 5 गुन्हे दाखल आहेत, तर उत्तर मुंबईतील डझनाहून अधिक दुकानांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अथक परिश्रमानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. अतिशय हुशार असलेल्या या चोरट्याने कार आणि मोबाईलही चोरला आहे. बोरीवलीचे वरिष्ठ PI निनाद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अजित अर्जुन पिल्ले हा गुजरातचा रहिवासी आहे. त्याने MSc स्टॅटिस्टिक्समधून पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. वडील शिक्षक आहेत तर मुलगा मास्टर चोर आहे. आरोपी अजितने आतापर्यंत मुंबई, अहमदाबाद, वडोदरा, दोदरा, खेडा, गांधीनगर आदी भागात 56 हून अधिक दुकानांमध्ये चोरी केली आहे. पोलीस इन्स्पेक्टर विजय माडी, बोरीवली पोलीस स्टेशन. माझ्याकडे सध्या पोलीस निरीक्षक गुन्हे पदाचा कार्यभार आहे. दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी आमच्या बोरीवली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकरणीकरण पथकातील अधिकारी PSI इंद्रजित पाटील आणि त्यांच्या पथकाला एक अशी माहिती मिळाली की एक घरपोडीतील शागिर्द गुन्हेगार आहे, तो बोरीवली पोलीस ठाण्यामध्ये येणार आहे. माझ्या या टीमने पंजाबी लेनमध्ये सापारा घातल्यावर त्याने एक संशयित इसम सदर परिसरात फिरताना दिसून आला. या पथकाने त्याला अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने चातुर्याने त्याला ताब्यामध्ये घेतला. त्याच्याकडे चौकशी केली पण तो उडवडीची उत्तरं देत होता. मग त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यावर त्याच्याकडे चौकशी केली असता तो एक सराईत घरफोडी करणारा गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी त्याच्या ताब्यामध्ये स्क्रूड्रायव्हर, म्हणजे घरफोडीची जी हत्यारं असतात, कटावणी, कटर्स, या गोष्टी त्याच्या ताब्यामध्ये मिळाल्या. तसंच त्याच्या ताब्यामध्ये एक मोटरसायकल होती, ती पण चोरीची असल्याची आम्हाला खात्री झाली. त्याप्रमाणे आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला त्या गुन्ह्यांमध्ये अरेस्ट केलं आहे. या इसमाचं नाव आहे अजित अर्जुन पिल्लाई, वय 36 वर्ष आहे. हा अहमदाबाद येथे राहणार आहे. विशेष सांगावयाशी एक इथे नमूद करायची गोष्ट अशी आहे की ह्याचं शिक्षणही MSc झालेलं आहे आणि ह्याचे वडील आहेत हे टीचर आहेत अशी माहिती मिळालेली आहे. सेवानिवृत्त आहे टीचर, पण याचा घरामध्ये काही कौटुंबिक कलह झाल्यामुळे याला घरातून बाहेर काढलेलं आहे. हा गुजरातमध्ये राहतो, परंतु चोरी करायला मुंबईमध्ये येताना हा लक्झरीने येतो किंवा ट्रेनने येतो. आल्यानंतर हा घोडबंदर परिसरामध्ये वगैरे थांबतो तिथे आणि संध्याकाळच्या वेळेस हा त्याला ज्या एरियामध्ये चोरी करायची आहे त्या विभागामध्ये तो रेकी करतो. विशेषतः कपड्याची दुकानं, चष्म्याची दुकानं किंवा ज्या ठिकाणी याला रोखीने रक्कम मिळेल अशी दुकानं टार्गेट करतो आणि ही दुकानं फोडून तो तिथे फक्त पैसे चोरतो, बाकी दुकानातल्या विशेष महागड्या वस्तू चोरत नाही. परंतु गोरेगावला एक त्याने गुन्हा केला, त्यामध्ये त्याने मोबाईल चोरलेला आहे आणि एका दुकानातून काही 4-5 कपडे घेऊन गेला होता. परंतु याचा उद्देश चोरीच करणं आहे. ह्याच्याकडे चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की ह्याच्याविरुद्ध टोटल 24 गुन्हे गुजरातमध्ये नोंद आहेत आणि या 24 गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षासुद्धा झाली आहे. हा बराच काळ आत असतो, आत बाहेर याचं चालू असतं. आता बोरीवलीमध्ये आम्ही त्याच्याकडून 4 गुन्हे ओपन केले आहेत. गोरेगावचे गुन्हे आहेत, कांदिवलीचे गुन्हे आहेत, ओशिवराचे आहेत आणि इतर काही पोलीस ठाण्यामध्ये त्याने काही गुन्हे केले आहेत का याचा आम्ही तपास करत आहोत.